ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे काय समस्या? ज्या भागातील बोरुली गावचे संचालक 10 ते 15 वर्षे ज्या विद्रीत सहकारी साखर कारखान्यामध्ये काम करतात, प्रतिनिधित्व करतात, ह्या भागामध्ये म्हणजे कृषी ह्याच्यामार्फत शेतकऱ्यांच्यासाठी ज्या म्हणजे खताची असो नंतर ह्याच्या कुठली योजना त्या गावासाठी राबलेली नाही. दुसरी गोष्ट, त्यांना ज्यावेळी शेतकऱ्यांचा ऊस जाईत असतो त्यावेळी आपल्या पार्टीचाच ऊस म्हणून ती नेत्यात, परंतु गोरगरीब शेतकरी म्हणजे 1 गुंठा 10 गुंठ 15 गुंठ अशी ज्या लोकांची राण आहे त्या लोकांची तोड जरी आली तरीसुद्धा तोड त्यांना वेळेवर मिळत नाही. ह्या गावचा संचालक असून तिने काय काम केले हे सांगा. मग हेच प्रश्न सोडवू शकतील असा कोण आमदार होईल असं वाटतं तुम्हाला? हा प्रश्न जर का सोडवायचा झाला तर मुळात ज्यांनी शेतकऱ्याच्यासाठी राबलेत, शेतकऱ्यासाठी घाम घालतात असे आमचे संजय बाबा घाडगे आमदार 100% पुढल्या वेळेला होणार आणि आताही होणार. पेन्शन योजना असेल किंवा मोफत पास योजना असेल, या योजना कितपत आपल्या गावापर्यंत पोहोचल्या? आत्तापर्यंत जे आमच्याकडे योजना जे पोहोचलेल्या आहेत गेली 15 वर्षामध्ये, त्यामध्ये आत्ता जर अशी एक मान व्यक्ती आहेत की 55-45 दरम्यानच सगळे म्हणजे भोगस्त सगळे आहे. माझं सध्या वय आता 68 आहे, मला कुठलीही सुविधा कसं आणि ह्या सगळे असे जे केलेले सगळे भोगसी आमदार केलेले आहेत आणि आम्ही असं वागतायला सगळं आमचं ते करूच शकत नाही आणि करत नाही. आता दुसरी गोष्ट एक, हे 800 रुपये दरमहा पेन्शनचे 12 महिन्याचे हे होतं, त्याची 8 महिने मिळायची 4 महिन्याची मिळायचीच नाही, ती आता 1000 रुपये करून 12 च्या 12 महिने आमचा संजय बाबाचा अध्यक्ष झाल्यामुळं 12 महिने आता पेन्शन मिळते, त्यामुळं आम्हाला आमदार संजय बाबाच पाहिजे. युवकांच्या नेमक्या काय समस्या आहेत? युवकांना रोजगार नाहीत, खेळण्यासाठी क्रीडांगण नाही, तिथे 2-3 वेळा उद्घाटन झाले पण ते उद्घाटन थांबले, उद्घाटन करून त्यांनी काम ते क्रीडांगण केलं नाही, त्यानंतर व्यायामशाळा युवकांना पडलेले त्यातले जे साहित्य आहे ते हिने स्वतः जे वैयक्तिक स्वतःपुटी घरी नेलेलं आहे व्यायाम करण्यासाठी पद्धत स्वतःला असं केलं आणि त्याने आरोग्याचा एक विषय म्हणजे आमच्या इथं जी तिने गावाला आश्वासन दिली आरोग्याची, मी गावाला मी ॲम्ब्युलन्स देतो, ॲम्ब्युलन्स नवीन मिसळ साहेबांनी स्वतः विद्यमान आमदारांच्या मुलग्याने स्वतः इथे येऊन चावी दिली गावाला मी ॲम्ब्युलन्स देतो म्हणून, त्या घटनेला 5 ते 6 वर्षे आली ती गावावर अद्याप ॲम्ब्युलन्स आली नाही अशी खोटे आश्वासन आमच्या गावाला दिलेले आहे आमदारांनी, त्यामुळं आता आम्ही बदल व्हावा असं वाटतं संजय बाबा होईल अशी आमची. मराठा आरक्षण विधानसभेमध्ये मांडत असताना विद्यमान आमदार हसन मुश्रीफ यांचे एक क्लिप व्हायरल झाले होते, याबद्दल आपलं काय मत आहे? हो, ज्यावेळी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये मराठा आरक्षणाची घोषणा करत असताना राष्ट्रवादीचे बऱ्यापैकी सगळेच आमदार म्हणजे त्यांचे प्रमुख नेते असतील किंवा आमचे सध्याचे विद्यमान आमदार मुश्रीफ साहेब ते सुद्धा अक्षरशः गोंधळ घालून दंगा करून त्याला विरोध करत होते. मला असं वाटत होतं की यांना मराठा आरक्षणाला विरोधच आहे काय राष्ट्रवादीला. भागातील 19 परिस्थिती आता कशी आहे? शिक्षणाचा जर विचार करायचा झाला तर आमच्या गावामध्ये पहिल्यांदा 7वीपर्यंत शिक्षण होतं, त्यानंतर गावामध्ये हायस्कूलची स्थापना संजय बाबांनी केलेली होती, त्यामुळं जर गावचं शैक्षणिक विकास बघायचा झाला तर खरोखर संजय बाबांनीच शैक्षणिक विकास केला असं म्हणावं लागेल. महिलांच्यासाठी ज्या प्राथमिक सुविधा उपलब्ध होणं गरजेचं होतं, शिक्षण असेल, आरोग्य असेल किंवा महिला सबलीकरण असेल, मग विद्यमान आमदारांनी याबाबत काय कामं केली आहेत असं वाटतं? कोणीच काहीच केलेलं नाही आहे महिलांसाठी. माझ्या मताने तरी आत्ता तरी संजय बाबा यांनी काहीतरी केलं पाहिजेत आणि करतील असा विश्वास आहे. अमर कुंभारसह संदीप मोहिते, महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.